आत्ताची सर्वात मोठी बातमी सरकारचा मोठा निर्णय, कोल्हापूर सांगलीच्या पुराचं पाणी मराठवाड्यात वळणार। आज मुख्यमंत्र्यांची प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे। यावेळी मराठवाड्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळणार असल्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आज पार पडलेल्या बैठकीत जागतिक बँकेचे अधिकारीही उपस्थित होते। सांगली आणि कोल्हापूरमध्ये 2 वर्षापासून पूर येत आहे, यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार आहे। पुराचं पाणी मराठवाड्यात वळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। पाणी वाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही, म्हणून पुराचे पाणी मराठवाड्यात वळण्यात येणार आहे। बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार असून या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेने सहमती दर्शवली असून या प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, त्याचबरोबर या प्रकल्पाला जागतिक बँक मदत करणार आहे आणि या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरसदृश्य भागातील लोकांना दिलासा देखील मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दरम्यान पावसाचं जे पाणी समुद्रात वाहून जातं आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता, पण हे काम काही दिवसापासून रखडलं होतं। हा प्रकल्प परत सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काही रिव्ह्यू मीटिंग्स आम्ही घेतल्या, विशेषतः याच्यामध्ये 2019 साली आपण जो स्मार्ट प्रोजेक्ट मंजूर केला होता त्या प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 10,000 ॲग्री बिझनेस सोसायट्या तयार करून 19 लाख शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि कम्प्लीट एंड टू एंड व्हॅल्यू चेन तयार करण्याच्या संदर्भातला प्रोजेक्ट होता, ज्याला 3,000 कोटी रुपये हे वर्ल्ड बँकेने दिले होते। दुर्दैवाने मागील 2.5 वर्षामध्ये या प्रोजेक्टमध्ये केवळ 15 कोटी रुपये आपण खर्च करू शकलो। त्या प्रोजेक्टचं नाव आता श्रद्धेय बाळासाहेबांच्या नावाने आहे आणि म्हणून ह्या प्रोजेक्टला पुन्हा फास्ट ट्रॅकवर आणण्याकरता आज बैठक झाली आणि याचं एक पूर्ण टाईम टेबल तयार झालेलं आहे। या टाईम टेबलनुसार 1 वर्षामध्ये प्रत्येक विभागाने किती किती अशा प्रकारचे ॲग्री बिझनेस अपॉर्च्युनिटीज तयार करायच्या या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि वर्ल्ड बँकेचे अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते। वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत याला पैसे कमी पडू देणार नाही, त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पिकाची व्हॅल्यू चेन तयार करण्याकरता या प्रोजेक्टमधनं फार फायदा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की अतिशय वेगानं आता याच्या पुढची कारवाई झाली पाहिजे। या व्यतिरिक्त वर्ल्ड बँकेच्या सोबत अजून एक बैठक झाली। मागच्या काळामध्ये 2019 जेव्हा सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळी आता दरवर्षी अशा प्रकारचा पूर आला तर काय करायचं म्हणून आपण एक अभ्यास त्या काळामध्ये केला होता। वर्ल्ड बँकेच्या सोबत एक आपण इन प्रिन्सिपल अप्रूव्हल घेतलं होतं ज्यामध्ये वळण बंधारे आणि टनेल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी हे आपण मराठवाड्याकडे वळवता येईल का अशा प्रकारचा तो अभ्यास केला होता। हे जे पाणी आहे हे पुराचं पाणी आहे, हे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या हिस्स्याच्या व्यतिरिक्तचं पाणी आहे, त्यामुळे ते दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेता येतं आणि म्हणून त्या संदर्भात त्या काळामध्ये आपण अभ्यास केला होता। आज त्या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही वर्ल्ड बँकेसोबत बैठक घेतली आणि त्यांची पूर्ण तयारी आहे या प्रोजेक्टला मदत करण्याची, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याही संदर्भातले निर्देश दिले आहेत आणि तात्काळ आता याचा DPR तयार करून तो वर्ल्ड बँकेकडे मान्यतेस द्यावा अशा प्रकारचे निर्देश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। या व्यतिरिक्त वाहून जाणारं जे पाणी आहे जे समुद्रातनं वाहून जातं हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये नेण्याच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण बरीच कारवाई केली होती,
ती कारवाई पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात त्याचा आढावा आम्ही घेतला आणि त्याही संदर्भात तात्काळ टेंडर स्टेज पर्यंत हा सगळा न्यावं अशा प्रकारचे निर्देश हे मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत। आणि वैनगंगा नळगंगा प्रकल्प ज्याच्यामुळे विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये हे जे काही गोसीखुर्दच्या खाली वाहून जाणारं पाणी आहे ज्या जे पाणी आपण कुठल्याही परिस्थितीत वापरू शकत नाही आहोत असं पाणी हे टनेल्सच्या माध्यमातून 450 किलोमीटर आणून आणि जवळजवळ 5 जिल्ह्यांना त्याचा 6 जिल्ह्यांना फायदा द्यायचा अशा प्रकारचा तो प्रकल्प होता। आज त्याचाही आढावा घेण्यात आला आणि तोही प्रशासकीय मान्यतेकरता सादर करावा असे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सर 2.5 वर्ष तुम्ही म्हणलात की आपलं काहीच झालं नव्हतं, काय नेमकी याची कारण होती? एकदाही बैठक झाली नाही का किंवा इतक्या दिवस तो रखडलं का गेलं? आता हे तर आपल्याला माहितीच आहे का रखडलं गेलं, पण आता मला काही जुन्या सरकारला दोष द्यायचा नाहीये। आता एकनाथजी शिंदे आणि मी असं आम्ही दोघांनी मिळून हे या ठिकाणी प्रण केलंय की सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत हे फास्ट ट्रॅकवर न्यायचे। सर मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल देखिए, हमने निर्णय उस समय लिया था कि ये जो पानी बहकर जाता है ये दोनों राज्यों के हिस्से का पानी नहीं है, फ्लड का पानी है। अगर इसको हम डायवर्जन कैनाल से मराठवाड़ा की ओर ले जाए तो मराठवाड़ा का भी फायदा होगा और हम ये जो हमेशा एक फ्लड्स की परिस्थिति बाढ़ की परिस्थिति बनी रहती है इससे हम लोग निजात दिला पाएंगे कोल्हापुर को और सांगली को, तो उस दृष्टि से इस प्रोजेक्ट का रिव्यू हमने लिया।